आज या ठिकाणी महाराणा प्रताप जनहित संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेतलेली आहे। पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा होता की दोन तीन वर्षांमध्ये कोरोना या रोगामुळे आपण एकमेकाला भेटू शकलो नाही आणि सोलापुरात जलतरण मार्केंडे जलतरण तलाव होतं ते दोन तीन वर्षांनी बंदच पडलेलं होतं, त्यामुळे आता सध्याला कोरोनाचं सगळं हे दूर झालेलं असल्यामुळं अनेक नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या लहान मुलांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अपेक्षा होतं की लवकरात लवकर सदरचं मार्केंडे जलतरण तलाव सुरू करावं, पण महानगरपालिकेकडून आपले अभ्यासू आयुक्त पी शिवशंकर साहेब यांनी ज्या ज्या महानगरपालिकेच्या जागा आहेत ते अनेक संघटनांना त्यांनी भाड्याने देऊन कराराने देऊन महानगरपालिकेमध्ये आर्थिक भर करण्याचं ठरवलं आणि ते सगळं कौतुकास्पद आहे। यामुळं या जलतरण विषयी आम्ही दखल घेऊन साहेबांना भेटून आणि तो जलतरण कायदेशीर आम्ही भाड्याने घेतलेला आहे एक वर्षासाठी। आणि सोलापूरकरांची जी आतुरता होते की कोरोना काळामध्ये दोन वर्षापासून जे सगळे स्विमिंग सोलापूर शहरातले बंद होते ते आम्ही महाराणा प्रताप जनहित संघटनेमार्फत आयुक्तपाशी पाठपुरावा करून हे खास सोलापूरकरांसाठी दिनांक 18/9/2022 रोजी वार रविवार सकाळी ठीक 11 वाजता त्या भागातील लोकप्रतिनिधी माननीय आमदार पंडितताई शिंदे, दुसरे लोकप्रतिनिधी आमदार विजयकुमार देशमुख, महापालिकेचे आयुक्त पीयू शंकरसाहेब, त्या भागातील सर्व तज्ज्ञ नगरसेवक, सोलापूर शहरातील नामवंत जलपटू ज्यांनी आत्तेच आमच्या बाबावल्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांनी जलपटूचा जे सन्मान त्याविषयी आम्ही ईशा वाघमोडे व ऋतिका श्रीराम ह्या दोन विजेत्यांचा आम्ही महाराणा प्रताप जनहित संघटनेच्या वतीने त्याविषयी येणारे मान्यवरांचे असते आम्ही त्यांचा सन्मान करून सोलापूरकरांसाठी ही खास सुविधा आहे। आम्ही महापालिकेने जे ठरलेल्या रेट प्रमाणानुसारच सोलापूरकरांसाठी आम्ही ते उपलब्ध करून देत आहोत।